विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता, मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे. मी मरायच्या आधी वस्तीला रस्ता हवा, शेतकऱ्यातील वृद्धेची प्रशासनाला विनंती. शेडफळे गावच्या हद्दीतील रानमळा ते एकनाथ बंडूंची वस्ती, या वस्तीवरील नागरिकांची अनेक वर्ष मागणी आहे. आम्हाला कोठूनही रस्ता द्या, अशी ही मागणी येथे राहणारे नागरिक वर्षानुवर्ष करत आहेत. सध्या या वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही, ओढ्यातून माळरानावरून या ठिकाणी जावं लागतं. येथे कोणतेही चारचाकी वाहन जात नाही. यावर वस्तीवरील तरुण लोक हे व्यवसाय व नोकरी निमित्त बाहेर गावी आहेत. सध्या या ठिकाणी फक्त वृद्ध नागरिक व त्यांच्या सोबत शेती करणारे लोक आहेत. त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी कोणतीही गाडी या ठिकाणी येत नाही, कारण येथे येण्यासाठी कोणताही रस्ताच उपलब्ध नाही. 2 महिन्या पाठीमागे दवाखान्यामध्ये जाण्यासाठी वाहन नसल्याने येथील एका व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. मृत्यूनंतरही येथील नागरिकांच्या यातना संपत नाही. त्यांना 3 किलोमीटर शेटफळे येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी न्यावे लागते. तेथे जाण्यासाठीही रस्ता नाही. त्याचबरोबर शेतीच्या कामासाठी कोणतीही यांत्रिक साधने येथे येत नाही. कामासाठी मजूरही या वस्तीवर यायला तयार नाहीत. खानापूर आटपाडी मतदारसंघात एखाद्या रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकावा लागतो, तर एखाद्या रस्त्यासाठी महिना महिना प्रशासनाच्या दारात बसावं लागतं किंवा न्यायालयीन लढाई लढावी लागते. 2-2 आमदार असताना लोकांना रस्त्यासाठी टाहो फोडावं लागतो. या मतदारसंघाची फार मोठी शोकांतिका आहे. लोकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर येथील लोकप्रतिनिधी व अधिकारी नक्की काय करत असतील, हा मोठा प्रश्न आहे. आत्ता जी आपण दृश्य पाहिली ती गडचिरोली किंवा आदिवासी अशा दुर्गम भागातली नसून ही खानापूर आटपाडी मतदारसंघातील शेटपळे गावामधील रानमळा ते एकनाथ बंडूची वस्ती, या वस्तीला जाण्यासाठीच्या रस्त्याची ती दृश्य होती. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळी तिथं अतिशय विदारक अशी परिस्थिती होती. या वस्तीवर 100 लोक राहतात, त्यापैकी बरेच जण लोक हे वयोवृद्ध आहेत आणि येथील तरुण मुलं ही आपले व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त बाहेर गावी वास्तव्यास आहेत. या गावाला तडवळे किंवा शेटपळे या दोन्हीही गावाकडून कोणताही पर्यायी रस्ता नाही आहे. त्यामुळं या लोकांना दवाखान्यासाठी असो किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असो यांना आटपाडी, करगणी, शेटपळे या कोणत्याही गावामध्ये पायी चालत जावं लागतं. आणि मागच्या 1-2 महिन्या पाठीमागे येथील एका व्यक्तीची तब्येत अचानक बिघडल्याने, रस्ता नसल्याने तिथं चारचाकी वाहन जाऊ शकलं नाही. तेथील लोकांनी त्यांना कसंबसं 2-व्हीलरवरून आटपाडी येथे नेले, परंतु डॉक्टरांनी सांगितलं खूप वेळ झाला असल्यामुळे त्यांना मयत घोषित करण्यात आलं. इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे. इथे येथे शेतीसाठीही कोणतंही वाहन, ट्रॅक्टर असो, मळणी मशीन असो, ही वाहनंही तिथं येण्यासाठी धजावत नाहीत, कारण तिथं जाण्यासाठी कोणत्याही प्रकारे रस्ता नाही आहे. लोकप्रतिनिधी, तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील यांनी किंवा अधिकारी असतील यांनी लवकरात लवकर या परिस्थितीकडे बघून यांना तातडीने रस्ता करून देण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. आम्हाला 100 वर्ष मला झाली तर डॉक्टर येत नाही, काय नाही, मी आता मराठी क्रियापाक आणि वाट या वस्तीला द्या एकनाथ बंडूच्या, आणि काय काय वाटेल ती आप करा द्या, मी तर वरती त्याग नाही. लवकर लवकर शेटपळे पंचकृषीतली राहणारी खनपट्टी, पानपट्टी जी काय असणारे जी असेल ती संपूर्ण आम्ही ह्या गावचं रहिवासी आहे. पण गावात
काय म्हण आहे ती वाईट म्हण नाही मला आता सोबत नाही. या तिथं राहणाऱ्या माणसासनी डोळ्यातनं टिपा येते. रस्ता 2011-12 मोहनराव बसल्यानं मंजूर केला या रोजगार हमीतनं. रस्ता दुईखंड झालाय, मधीच रस्ता राहिला, त्याच्यामुळे ही रस्त्याची अशी दुरावस्था झाली. जायला येत नाही, यायला येत नाही. कुणीकडे आजारी माणसं उचलून न्यायची. बंधुरा आमचं शंकर कृष्ण गायकवाड 5 वाजस्तोवर गाडी मिळाली नाही. 5 वाजता कशी तरी गाडी उचलून नेलं तर नेऊन दवाखान्यात ह्या टॅक्सीत टाकून नेलं. संध्याकाळी 9 डॉक्टरनं तुम्ही लवकर आला नाही, संपलं तत्तच. पुन्हा त्यातनं उचललं दवाखान्यात नेलं ते सांग ह्याच्या आटपाडीच्या दवाखान्यात नेऊन मयत ठेवलं. पुन्हा सकाळपारी तांबड पाट आणून धन दिली त्याला. अशी ती बिकट परिस्थिती आहे. पण घाम ही कुणाला फुटना झाला या काय. आता ह्या रस्त्याची दुरावस्था झाली. लवकर रस्ता मिळावा, लवकर रस्ता मिळाला पाहिजे. पण आज माझा विचार करण्यासारखी गोष्ट झाली. भाडेकरी सुद्धा तुमच्या घरा शेताला वाट नाही म्हणून भाडेकरी सुद्धा 200 रुपये 3000 भाडं असलं तर 3200 रुपये भाडं घेतो. या पेरायचं कुळवायचं सगळ्याच्या खाली ज्वार म्हणायची वेळ आली आम्हाला या वस्तीला. आता बरेच वर्ष झाले इथं. इतकी फार मोठी अडचण आहे की बाहेरून आत येण्यासारखी परिस्थिती सुद्धा नाही. चालत यायला सुद्धा जमत नाही. तरी यासाठी वाहन तर येतच नाही. आणि असली वयस्कर झालेली लोक यासने डॉक्टर म्हणा कुठं वाहन करून नेता येत नाही. शिवाय शेतीसाठी काय आणता येत नाही. आणि भाड्यासाठी येत नाही इथं कोण. तर ह्यासाठी फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. रस्ता मिळावा आम्हाला, रस्ता ह्यासाठी लवकरात लवकर मिळाला तरी बरं होईल. रानमाळा हा एकनाथ बंडूची वस्ती आहे. यांना येण्यासाठी अजामात गैरसोय आहे. किंवा माझं 80 वय आहे, म्हातारी आई माझ्या 100 वय आहे. आणि यांना दवाखान्यात नेण्यासाठी फार मोठी अडचण आलेली आहे. तर ही अडचण आमची दूर करावी अशी आमची मोठी अपेक्षा आहे. नंतर आम्ही ह्या गावामध्ये ह्या रहिवाशी ग्रामपंचायतमध्ये आमची खनपट्टी सर्व जात आहे. तरी परंतु आमचं ही काम होऊ शकत नाही. ह्याच्याबद्दल आम्हाला फार मोठी चिंता लागून गेलेली आहे. तर ह्या चिंतेचा दूर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.